हातात मोबाईल कानात हेडफोन टाकून तो मग्न होऊन चालत होता. पाऊल वाटेने चालताना रेल्वे रूळ आल्याचेही त्याला कळले नाही व सुसाट आलेल्या रेल्वेचा धक्का लागून राम दिलीप जटाळे या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मावस भावासोबत तो नाश्ता करून हॉस्टेलच्या दिशेने जात असताना बुधवारी दुपारी 2 वाजता हा अपघात घडला. मूळ नांदेड जिल्ह्यातील किनवटचा असलेल्या राम आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. विवेकानंद महाविद्यालयात 12वीत त्याचा प्रवेश होता. मावस भाऊ सतीश नामदेव भुरके व गावाकडील मुलांसह तो 2 वर्षांपूर्वी आश्रमात शिक्षणानिमित्त राहण्यासाठी आला होता. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी सतीशसोबत तो शिवाजीनगर परिसरात नाश्ता करण्यासाठी गेला होता. नाश्ता करून 2:15 सुमारास परत हॉस्टेलकडे निघाला असताना हा अपघात झाला. नाश्ता करून परतत असताना राम मोबाईलच्या नादात पुढे चालत गेला. सतीश त्याच्या मागून चालत होता. कानात हेडफोन टाकलेले असल्याने त्यास तंद्री तर राम बराच वेळ पुढे चालत गेला. तो रेल्वे रुळावर जात असल्याचे लक्षात आल्यावर सतीश याने त्याला आवाज देणे सुरू केले, पण त्याच दरम्यान राम याने रेल्वे रुळावर पाऊल टाकले आणि धडकेत तो लांब फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचे आई वडील शेती करतात. एक बहीण परभणी येथे नर्सिंगचे शिक्षण घेते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.